ईडी द्वारा राष्ट्रवादी कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल को नोटिस दिए जाने के विरोध में राष्ट्रवादी कांग्रेस द्वारा जाहिर निषेध गढ़चिरौली शहर के इंदिरा गांधी चौक में किया गया। इस अवसर पर जिला अध्यक्ष रविंद्र वासेकर, योगेश नांदगाय, फहीम काजी, जगन जांबुड़कर, सोनाली पुण्य पवार, अमर खंडाड़े, विवेक बाबनवाड़े, संदीप ठाकुर, महेश टिपले, कपिल बागड़े, चेतन पेंदाम, ऋतिक डोंगरे, शेख मड़ावी, सुनील कत्रोजवार, गुलाम जाफर शेख, तुकाराम पुनरवार सहित सैकड़ों राष्ट्रवादी कार्यकर्ता उपस्थित रहे। आता 2014 पासून ज्यावेळी भारतीय जनता पार्टी समर्थित सरकार केंद्रात स्वराज्यात आलेली आहे, तेव्हापासून विरोधकाला नामवंत करण्याचं काम सुरू आहे। आणि त्याचाच प्रकार म्हणून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्याचे प्रांताध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांच्यावर विनाकारण ईडीची नोटीस बजावण्यात आलेली आहे। तात्पर्य बघता काही नसताना सुद्धा त्रास देण्याचा हेतू त्यांचा आहे। आणि विनाकारण ईडीच्या प्रकरणात गोवून ठेवणे, फक्त नोटीस देणे आणि गोवून ठेवणे हा त्यांचा एकमेव उद्देश आहे, जेणेकरून सत्तारूढ पक्षाबद्दल कोणताही नेता महाराष्ट्रातला किंवा देशातला बोलला नाही पाहिजे। आमच्या विरोधात कोणी या पद्धतीनं केंद्र सरकार आणि राज्य सरकार हुकूमशाही पद्धतीनं वागत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो। गडचिरोली से NBC न्यूज के लिए कैलाश शर्मा की रिपोर्ट।